आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी। जी मराठीची मालिका मिसेस मुख्यमंत्री मध्ये सुमी आणि समरचं लग्न होऊन आता अनेक दिवस लोटले आहेत, पण दोघांचा रोमॅन्स काही सुरू झालेला नाही। सुमी आली आहे माहेरी, त्यामुळे या दोघांमधील दुरावा काही दूरच होत नाहीये। समर आणि सुमीला एकांत मिळतच नाहीये, तसेही दोघे एकमेकांच्या सोबत असतात, पण कोणी ना कोणी मध्ये येतं देखील। आणि आता ह्याच कारणावरनं समर झालाय सुमीवर नाराज। सुमी त्याला सॉरी म्हणते, त्याची मनधरणी करते, पण समर काही ऐकत नाही। फक्त एकाच अटीवर समर ऐकणार आहे, आणि ती अट काय आहे हे आपल्याला पाहायला मिळेल, आणि ती अट सुमी मान्य करेल का ते पाहणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे। दरम्यान या मालिकेच्या मागील भागात आपण पाहिलं की समर मीटिंग सोडून तडकाफडकी सुमनकडे गेल्यानं अनुराधा चिडते। सुमन समरला एकत्र वेळ घालवण्यासाठी बाहेर जायचं असतं, पण सुरेशचा पाहुणचार काही केल्या संपत नाही। कसंबसं घराबाहेर पडलेल्या दोघांना गावकरी पाहुणचारासाठी गाठतात आणि प्रत्येक जण या दोघांना घरी घेऊन चहा पाजतात। पण याच दरम्यान गावकऱ्यांची हलाखीची परिस्थिती बघून समरला वाईट वाटतं। बबन त्याला म्हणतो की भविष्य तुम्ही या लोकांसाठी नक्की काहीतरी कराल याचा आम्हाला विश्वास आहे। तिकडे अनुराधा समर तडकाफडकी निघून गेल्यामुळे खूपच चिडली आहे। सुमनला काही केलं त्याच्यापासून दूर ठेवलं पाहिजे असं ती म्हणते। मिसेस मुख्यमंत्री या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा, आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा।